अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पार्टनरचे नगरसेवक यांच्या पुढाकाराने कोरोनाचं एक पॉलिसी पत्रकारांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. 1 लाखाची ही कोरोना पॉलिसी पत्रकारांना आता संरक्षण देणार आहे. आमचा एक सहकारी पांडुरंग रायकर याचं कोरोनाने निधन झालं. त्यांना उपचार वेळेवर मिळाले नाही आणि म्हणून मीडियाचं काम करत असताना 100% सेवाभाव म्हणजेच ज्या गोष्टी कधी समाजापुढे आल्या नाहीत अशा गोष्टींना समाजापुढे आणण्याचं वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी करत असतात आणि म्हणून स्वतःला एक कवच पाहिजे. त्यामुळे आज करण्यात आलेल्या कोरोना पॉलिसीचं वाटप हा कौतुकास्पद असल्याचं नगर पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी म्हटलंय. अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन पारनेर आणि शिवसेनेचे नगरसेवक मुदस्सर सय्यद यांच्या पुढाकारानं अहमदनगर शहरातील वृत्तवाहिनींच्या पदाधिकाऱ्यांना आमदार निलेश लंके यांच्या हस्ते कोरोना पॉलिसीचं वाटप करण्यात आलं. वाटप करण्यात आलेली ही पॉलिसी 1 लाख रुपयांची असून वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी हा कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्याला पॉलिसीची मदत मिळणार असल्याची माहिती अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं देण्यात आली. यावेळी प्रासाविक मीडिया असोसिएशनचे सचिव शैलेश बारगजे यांनी केलं आभार कुणाल जायकर यांनी मानले. तर कार्यक्रम प्रसंगी पाळण्याचे आमदार निलेश लंके, पारनेरचे नगरसेवक मुदस्सर सय्यद, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष उबेर सय्यद, उपाध्यक्ष कुणाल जायकर, सचिव शैलेश बारगजे, सहसचिव रोहित वाळके, खजिनदार निखिल चौकर, सागर दुसल, संजय कुमार पाठक यांच्यासह माध्यम प्रतिनिधी आणि सदस्य उपस्थित होते. आज या ठिकाणी आमचे सर्व जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या सर्व सदस्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी देतो की आजपर्यंत कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनची संघटना नव्हती. या ठिकाणी ही संघटना केली कारण त्यामागे कारणं बरेचशी. आमचेच एक सहकारी ज्यावेळेस पांडुरंग रायकर कोरोनाने त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं, उपचार वेळेवर मिळाला नाही, म्हणजे त्यावेळेस आज हे आमचे सर्व मीडियाचे प्रतिनिधी असून मीडियाचं काम करीत असताना 100% सेवाभाव, म्हणजे बऱ्याच वेळा ज्या गोष्टी कधी समाजापुढे आल्या नाही त्या समाजापुढे आणण्याचं काम केलं, इतकं पवित्र काम ह्या सर्व माझे मीडियाचे सदस्य करीत असतात. व त्यावेळेस त्यांनी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, स्वतःचं काहीतरी या कोरोनाच्या काळामध्ये कवच पाहिजे. त्या निमित्ताने आमचे पारनेरचे नगरसेवक मुदस्सर सय्यद यांनी त्या ठिकाणी पॉलिसी काढली. कोरोनासाठी जी पॉलिसी ती पॉलिसी सर्व आमच्या सभासदांना काढून दिली. त्या निमित्ताने मी प्रथमतः मुदस्सर सय्यद यांना धन्यवाद देतो आणि या सर्व सभासदांना, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या असोसिएशनच्या सर्व सभासदांना एक सांगू इच्छितो की या पुढील काळात तुम्ही ज्या पद्धतीने आजपर्यंत समाजाच्या हितासाठी काम केलं, समाजासाठी काम केलं, त्या पुढील काळात सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्याकडून सामाजिक काम झालं पाहिजे. आणि हे सर्व करीत असताय मी एक तुमचा कुटुंबातला सदस्य या नात्याने एक सांगू इच्छितो की तुमचा भाऊ या नात्याने तुमच्या या सुखादुःखात अडचणीच्या काळात मला कधी पण तुम्ही आवाज द्या, त्यासाठी तुमच्यासाठी मी सदैव तुमच्या बरोबर असताना हा तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो आणि सर्वांना नवरात्रीच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. थांबतो रामकृष्णाने. आज या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या जे बंधू असतात, जे आपले सहकारी असतात, त्यांना खूप अडीअडचणी येतात आणि त्या अडीअडचणी कुठंतरी सोडवल्या गेल्या पाहिजे. या उद्देशातून आपल्या संघटनेचे अध्यक्ष उमर सय्यद यांच्या पुढाकाराने आणि त्यांनी जी चर्चा केली आणि जी बॉडीने चर्चा केली समोर, त्यानुसार जे नगरसेवक आहे पारनेरचे सय्यद सर त्यांच्या माध्यमातून आज आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत, कॅमेरामन आहेत, त्याचबरोबर सहकारी आहेत आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, त्यांना पॉलिसी वाटपाचा हा एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केला की जेणेकरून कोरोना काळामध्ये त्यांना एक छोटी का होईना एक स्वतःला एक सिक्युरिटी पाहिजे. त्यांना त्या सिक्युरिटी भेटण्यासाठी ही पॉलिसी आज आम्ही वाटप करण्याचा कार्यक्रम, आम्ही म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाने वाटप करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला होता. यासाठी पारनेर जिल्ह्याचे जे आमदार आहेत, पारनेर तालुक्याचे जे आमदार आहेत निलेश लंके साहेब, ते आम्हाला आज लाभले. त्यांनी पॉलिसी वाटप त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला. सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि भविष्यातही असे चांगले कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24, अहमदनगर.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।